नमस्कार, कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राच्या काही खास फेमस पदार्थांपैकीच एक अशी झणझणीत तर्रीदार आणि जबरदस्त टेस्टी अशी कोल्हापुरी मिसळ पावची रेसिपी बनवणार आहोत. मोजून फक्त 10 मिनिटात अतिशय सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यात बनणारा हा मिसळ पाव तुम्हाला नक्कीच बोटं चाटायला मजबूर करेल. बनवायला जेवढा सोपा त्याच्या कित्येक पटीने चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी बनून तयार होतो हा मिसळ पाव. नक्कीच हा असा घरी तयार केलेला अफलातून चवीचा मिसळपाव टेस्ट केल्यानंतर तुम्हाला बाहेरचा मिसळपाव खायला आवडणारच नाही. कमी साहित्यात जास्त लोकांसाठी मिसळपाव बनवायचा असल्यावर कोणती ट्रिक वापरावी ते देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्याने तुमची मिसळ देखील नेहमीच्या तुलनेत फारच टेस्टी बनून तयार होईल. चला तर मग वेळ वाया न घालवता देशाविदेशात फेमस असलेली आपल्या सर्वांचीच फेवरेट झणझणीत आणि तर्रीदार कोल्हापुरी मिसळपावची रेसिपी बनवायला आपण लगेचच सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर इथे ह्या बाउलमध्ये मी ही वजनी प्रमाणात 300 ग्रॅम मोड आलेली मटकी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. मिसळ बनवण्यासाठी शक्यतो अशी मोड आलेली मटकीच वापरायची आहे, त्याच्याने मिसळ चवीला फार छान लागते. इथे गॅसवर मी या कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय आणि हे तेल बऱ्यापैकी गरम देखील झालंय. आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर 1/2 चमचा मोहरी घालून घेणार आहे. यासोबतच 1/2 चमचा जिरं, 1 तमालपत्र, 7 ते 8 ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचा हिंग आणि 10 ते 12 कडीपत्त्याची पानं मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. ह्यांची तेलात परतून छान अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे. बस तर आता ह्याच्यामध्ये छोटा 1/2 चमचा हळद मिक्स करून घ्यायची आहे. ह्यानंतर आता ह्या फोडणीमध्ये मी ही मोड आलेली मटकी घालून घेणार आहे. फुल फ्लेमवर मटकी फोडणीमध्ये 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घ्यायची आहे. मटकी अशी फोडणीसोबत फुल फ्लेमवर परतून घेतली की हिची जी कच्ची स्मेल आहे ती पूर्णपणे नष्ट होते. बस तर आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मी हे 1 चमचा मीठ घालून घेणार आहे. यानंतर ही मटकी शिजवण्यासाठी ह्याच्यामध्ये मटकी पाण्यात डुबेल एवढंच गरम पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, मटकीमध्ये पाणी हे गरम करूनच घालायचंय, त्याच्याने मटकी कुकरला अगदी एकसारखी आणि सॉफ्ट शिजते. कुकरचं झाकण लावून ही मटकी आपण कुकरला फक्त 1 शिट्टी देऊन शिजवून घेणार आहोत. 1 पेक्षा जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहे, त्याच्याने मटकी अगदीच ओव्हर कुक होईल आणि मटकीचे दाणे पाण्यात विरघळून जातील. बस कुकरच्या 1 शिट्टीतच मटकी कुकरला अगदी छान आणि परफेक्ट शिजते. बस 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद केला की 6 ते 7 मिनिटांनंतर कुकरचं झाकण उघडायचं आहे. आपली मटकी कुकरला शिजत आहे तोपर्यंत आपण मिसळचं वाटण तयार करून घेऊया. तर इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी हे 2 लांबट चिरलेले कांदे परतायला घालणार आहे. कांदा फुल फ्लेमवर हलकासा तांबूस होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा असा हलकासा तांबूस परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे 4 चमचे अख्खे धणे भाजायला घालणार आहे. मिसळसाठी रेडीमेड धणापूड वापरण्यापेक्षा असे अख्खे धणे तेलामध्ये परतून वाटणात घातले की मिसळला ह्याचा फार छान फ्लेवर येतो आणि आपली मिसळ देखील चवीला फारच टेस्टी आणि सुवासिक बनून तयार होते. बस 1 मिनिट भर लो फ्लेमवर कांद्यासोबत हे धणे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. धण्यांचा हलकासा सुगंध यायला लागला की ह्याच्यामध्ये 1 इंच आल्याचे तुकडे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे. ह्यांना देखील जरासं परतून घ्यायचं आहे. बस तर आता ह्याच्यामध्ये मी हे 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजायला घालणार आहे. तुम्हाला मिसळ अगदी परफेक्ट अशी टेस्टी हवी असेल तर वाटण्यासाठी सुकं खोबरंच वापरायचंय, ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा नाहीये, त्याच्याने तुमच्या मिसळला हवी तशी टेस्ट येणार नाही. सुकं खोबरं घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर हे सर्व जिन्नस असे एकत्र करून ह्याच्यातलं खोबरं मस्त असं तांबूस होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. कारण मिसळची चव, रंग आणि सुगंध हे सगळं वाटण्याचे हे सर्व जिन्नस छान असे खमंग आणि काळजीपूर्वक भाजण्यावर देखील काहीशी डिपेंड असते. ह्याच्यातलं खोबरं असं हलकसं तांबूस रंगावर भाजून झालं की ह्याच्यामध्ये मी ही 1 चमचा खसखस घालून घेणार आहे. ह्यानंतर 2 टॅमॅटोच्या फोडी ह्याच्यामध्ये घालायच्या आहे. मीडियम फ्लेमवर ह्याला ह्याच्यातला टॅमॅटो हलकासा नरम होईपर्यंत भाजायचा आहे, ह्याच्याने टॅमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो काहीसा कमी होईल. बस तर आता गॅस बंद करून हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर इथे ह्यांना मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय. गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेणार आहे.
तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे वाटण देखील मिक्सरला असं अगदी बारीक वाटून घेतलंय. इथे आपल्या ह्या कुकरची एक शिट्टी होऊन या कुकरची वाफ देखील पूर्णपणे निघून गेली आहे. खमंग फोडणीमुळे कुकरचं झाकण उघडल्या उघडल्या ह्याचा सुगंध देखील इथे फारच छान सुटलाय. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता आपली ही मटकी कुकरला अगदी परफेक्ट शिजली आहे. मटकीचा प्रत्येक दाणा परफेक्ट शिजून अगदी साबूत राहिलाय. ही शिजवलेली मटकी मी ह्या कुकरमधून काढून घेणार आहे, कारण ह्याच कुकरमध्ये मी मिसळ बनवणार आहे. तर इथे गॅसवर मी ह्या कुकरमध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की ह्याच्यामध्ये मी हा एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा परतायला घालणार आहे. मिसळ बनवताना थोडासा कांदा असा तेलामध्ये परतून घेतला की मिसळ चवीला फारच टेस्टी होते. दुसरं म्हणजे मिसळसाठी तेलाचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे, कारण मिसळ ही तर्रीदार असली तरच दिसायला आणि खाण्यासाठी चवीला देखील फारच छान लागते. मिसळला तर्रीदार कट येणं फारच आवश्यक आहे, कारण महाराष्ट्राच्या झणझणीत मिसळची तीच तर खरी खासियत असते. कांदा असा फुल फ्लेमवर हलकासा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर छोटा अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे. ह्यानंतर चवीप्रमाणे 1.5 चमचा साठवणीतला घरगुती मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. यासोबतच चवीप्रमाणे 1/2 चमचा लाल तिखट मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. लो फ्लेमवर हे मसाले तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे. ह्याच्याने ह्या मसाल्यांचा सुगंध आणि रंग आपल्या मिसळमध्ये फारच छान उतरतो. अगदी फक्त 1/2 मिनिट ह्यांना तेलामध्ये परतून घ्यायचंय, ह्यांना जळू द्यायचं नाहीये. बस तर आता मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. वाटण एकदा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे आपले मसाले जळणार नाही. वाटण एकदा चांगलं मिक्स करून घेतलं की ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे 1/2 चमचा मीठ घालायचं आहे. कुकरला मटकी शिजवताना देखील आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, तेव्हा त्या बेतानेच आत्ता तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्या वाटणामध्ये मीठ घालायचं आहे. ह्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे. असं वाटणामध्ये कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर परतून घेतली की ह्यांचा जो फ्लेवर आहे तो मिसळमध्ये फारच छान उतरतो. मीडियम फ्लेमवर वाटणाला हलकसं तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे. मिसळचं वाटण असं तेलामध्ये छानपैकी परतून घेणं फारच गरजेचं आहे, कारण वाटण तेलामध्ये मस्त असं परतून घेतलं तरच मिसळ चवीला फारच टेस्टी बनून तयार होते आणि मिसळला कट म्हणजेच तर्री देखील फारच छान येते. तर हे पहा, इथे आपल्या ह्या वाटणातलं तेल सेपरेट व्हायला लागलंय आणि ह्याचा सुगंध देखील इथे फारच छान सुटलाय. आता ह्याच्यामध्ये मी हा 1/2 चमचा गरम मसाला मिक्स करून घेणार आहे. ह्याच्याने मिसळ रेडीमेड मिसळ मसाला न वापरता देखील फारच टेस्टी बनून तयार होते. बस तर आता ह्याच्यामध्ये आपण ही कुकरला शिजून घेतलेली सगळी मटकी घालून घेऊया. मटकी एकदा वाटणासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट मटकी वाटणासोबत छानपैकी परतून घ्यायची आहे. मिसळ बनवताना ह्या स्टेप्स फॉलो करणं फारच गरजेचं आहे, तरच तुमची मिसळ परफेक्ट अशी हॉटेलच्या मिसळसारखीच टेस्टी बनून तयार होईल. तर हे पहा, शिजवलेली मटकी वाटणासोबत परतून घेतल्यानंतर ह्याच्यातलं तेल पुन्हा असं सेपरेट होऊ द्यायचंय. बस तर आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे गरम पाणी घालायचं आहे. पाणीही गरमच घालायचंय, त्याच्याने मसाल्यांची चव आणि सुगंध तसाच टिकून राहतो आणि मिसळला तर्री देखील गरम पाण्याने फारच छान येते. पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला ही मिसळ जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. शक्यतो मिसळचा रस्सा हा जास्त घट्ट नसला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये आपण फरसाण मिक्स करतो आणि पावासोबत ही मिसळ खाल्ली जाते. फरसाण आणि पाव दोन्ही मिसळचा रस्सा शोषून घेतात, तेव्हा मिसळ बनवताना मिसळचा रस्सा हा असा एवढा पातळ तरी असायला हवा. फुल फ्लेमवर ह्याला एकदा एक खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा 1/2 चमचा किचन किंग मसाला घालून घेणार आहे. ह्याच्याने आपली मिसळ चवीला फारच म्हणजे फारच लाजवाब बनून तयार होईल. बस तर आता सर्वात शेवटी थोडासा गुळ ह्याच्यामध्ये घालायचा आहे. ह्याच्याने मिसळ चवीला फारच छान लागते आणि ह्या गुळामुळे मटकीचा उग्रवास देखील मिसळला येत नाही. मिसळ ह्याच्याने फारच टेस्टी बनून तयार होते.
ह्याच्यावर असं अर्धपट झाकण ठेवून लो फ्लेमवर हिला 6 ते 7 मिनिट उकळून घ्यायचंय. ह्याच्याने आपल्या मिसळला तर्री फारच छान येईल आणि ह्याच्यातील सर्व घटकांचा फ्लेवर एकजीव होऊन आपली मिसळ चवीला अगदी परफेक्ट बनून तयार होईल. तर ह्या ठिकाणी आपण ही मिसळ लो फ्लेमवर 6 मिनिट उकळून घेतली आहे. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता आपली ही मिसळ इथे फार जबरदस्त बनून तयार झाली आहे. अगदी परफेक्ट रंग, परफेक्ट सुगंध आणि अगदी लाजवाब चवीची अशी आपली ही मिसळ ह्या ठिकाणी तयार झाली आहे. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ह्या मिसळला तर्री देखील बघा काय जबरदस्त आली आहे. सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. या मिसळची लज्जत म्हणजेच टेस्ट आणि सुगंध अजूनच जास्त वाढवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये एक खास घटक मिक्स करणार आहोत. त्याच्याने तुमची मिसळ चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी आणि लाजवाब बनून तयार होईल. ह्याचा दुसरा फायदा म्हणजे जेव्हा कधी तुमच्या घरी पार्टी असेल, तुम्हाला जास्त जणांसाठी मिसळ बनवायची असेल किंवा अचानक तुम्हाला मिसळचं प्रमाण वाढवावं लागलं, तर तुम्ही असं गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये थोडंसं मिसळचं फरसाण हाताने कुसकरून घालायचं आहे. ह्याच्याने मिसळच्या रश्श्याला घट्टपणा येईल आणि तुम्ही मिसळचं प्रमाण गरजेप्रमाणे पाणी घालून वाढू शकता. ह्याच्याने मिसळ देखील चवीला फारच टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरी कधी पार्टी असेल, जास्त लोकांसाठी तुम्हाला मिसळ बनवायची असेल किंवा अचानक मिसळ खाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं, तर ही ट्रिक तुम्हाला फारच उपयोगी पडेल. ही मिसळ खाणारा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ह्याची रेसिपी विचारणारच, कारण मिसळमध्ये थोडंसं फरसाण कुसकरून घातल्यामुळे मिसळची लज्जत कित्येक पटीने वाढायला मदत होते. आपण आज जी मिसळ तयार केली आहे ती 10 ते 12 लोकांसाठी अगदी पुरेशी आहे. तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे जास्त लोकांसाठी मिसळ बनवण्यासाठी दाखवलेली ट्रिक वापरून अशी झणझणी तर्री बाज जबरदस्त टेस्टी अशी कोल्हापुरी मिसळ नक्की बनवून बघा. बघा, ही मिसळ टेस्ट करणारा व्यक्ती अगदी ताट आणि बोट चाटायला मजबूर होईल. हिचा रस्सा देखील सगळे अगदी लिंबू पिळून वाट्या भरून भरून प्यायला मागतील. रेडीमेड मिसळ मसाल्याचा वापर न करता देखील आपली ही मिसळ चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी बनून तयार होते. ही मिसळ टेस्ट करणारा व्यक्ती हिची चव आणि सुगंध आयुष्यभर विसरू नाही शकणार, कारण खरोखर ही मिसळ चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागते. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी महाराष्ट्राची फेमस झणझणी तर्री बाज आणि भन्नाट चवीची कोल्हापुरी मिसळ एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.